नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 सुरू केलेलं होतं, त्यामध्ये आपण बेसिक एक्सप्लेनेशन, पेज लेआउट वगैरे जे काही आहे, एक्झाम्पल आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन केल्यानंतर आपल्या समोर जी विंडो येते ती जी पेज लेआउट आहे किंवा एक्सेल लेआउट आहे तो आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिला होता। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ऑफिस बटन मधील जे ऑप्शन्स आहेत, न्यू, ओपन, सेव्ह एज, एक्सेट्रा, आणि आपला होम मेनू आहे, त्याचप्रमाणे इन्सर्ट मेनू आहे, ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्यामधील वेगवेगळे टूल्स, जे बेसिक टूल्स आहेत, आपण मोस्टली यूज करतो, ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस कसा सुरू करायचा किंवा कसा ओपन करायचा ते आपण पाहिलेलं आहे। आज आपण ऑफिस बटन, होम आणि इन्सर्ट बटन याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत किंवा समजून घेणार आहोत। ऑफिस बटन, त्यानंतर होम आणि इन्सर्ट हे ऑप्शन आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहिलेले आहेत। सिमिलरली ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये त्यांचा वापर करतो, त्याचप्रमाणे आपण इथेही त्यांचा वापर करतो, त्यामुळे आपण आपला जास्त वेळ काही घेणार नाही आहोत। ऑफिस बटनमध्ये पहा, न्यू, ओपन, सेव, सेव्ह ॲज, प्रिंट, प्रिपेअर, सेंड, पब्लिश, क्लोज हे ऑप्शन असतात। हेच ऑप्शन आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 पाहिलेले आहेत। ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमध्ये ह्या सर्व ऑप्शन्सचा वापर करतो, त्याचप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्येही त्याच ऑप्शनचा आपण वापर करतो। म्हणून आपण पुन्हा ते ऑप्शन्स या ठिकाणी पाहण्याची गरज नाही आहे। जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर आपली मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आहे होम मेनू। ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमध्ये ऑप्शन पाहिले त्याचप्रमाणे इथे आहेत। जर आपल्याला एखादा डेटा आहे तो कॉपी करून दुसऱ्या सेलमध्ये पेस्ट करायचा असेल तर आपण इथे कॉपी पेस्ट, कट पेस्ट इथे आपले ऑप्शन्स आहेत। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपला इथे डॉक्युमेंट एरिया होता, इथे आपला कॉलम्स आहेत आणि रोज आहेत। ते कॉलम्स आणि रोज मिळून हा जो काही इथे दिसतो आपला बॉक्स, त्याला आपण सेल्स म्हणतो। त्या सेल्सला आपण फॉर्मॅट करू शकतो। इथे सपोज मला ह्या कॉपी, कट आणि पेस्ट ऑप्शनचा यूज करायचा आहे, तर आपल्याला माहिती आहे आपण कट कशासाठी करतो। कट कशासाठी करतो तर जी सिलेक्ट केलेली माहिती आहे ती जर आपण कट केली आणि सपोज मी दुसऱ्या सेलवर जाऊन क्लिक करतो आणि तिकडे जाऊन पेस्ट केली, तर इथून ती माहिती तिथे पेस्ट होणार आहे। आणि कॉपीचं काय आहे तर सिलेक्ट केलेली माहिती दुसरीकडे जाऊन आपल्याला पेस्ट, दोन वेळा ती आपण आणू शकतो। त्यानंतर इथे फॉन्ट चेंज करू शकतो आपण, साईज आहे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन सर्व ऑप्शन आहेत। सपोज आपल्याला ह्या दोन सेलचा आपल्याला चेंज करायचा आहे, म्हणजे जेवढा आपल्याला चेंज करायचा आहे तेवढा आपण इथे सिलेक्ट करायचं। सुरुवातीला आपला सपोज सर्वांचे जे आपल्या साईज चेंज करायचे आहे, तर पूर्णच्या पूर्ण आपण सिलेक्ट करणार इथून जेवढे सेल्स आपल्याला फॉर्मॅट करायचे आहेत। मग आपण इथून साईज वाढवणार किंवा साईज कमी करणार। सपोज आप मला ह्या एकाच टेक्स्टची फक्त साईज वाढवायची आहे, मग तिथून मी तेवढी फक्त ती वाढवू शकतो इथून, किंवा शॉर्टकट आहे आपल्याकडे, शॉर्टकटने वाढवू शकतो। ह्या फॉन्टची पण वाढवायची आहे तर त्या फॉन्टची पण वाढवू शकतो आपण शॉर्टकट। त्यानंतर फॉन्ट आहे, सपोज मला फॉन्ट चेंज करायचा आहे तर सिलेक्ट करायचा ज्या सेलमध्ये फॉन्ट आहे आपला तो, एकापेक्षा जास्त फॉन्ट सिलेक्ट करायचे असतील तर जास्त सेल करू शकतो सिलेक्ट। एकाच सेलमधील फॉन्ट चेंज करायचा आहे तर एका सेलला सिलेक्ट करायचा। त्यानंतर इथे आपला फॉन्ट ऑप्शन आहे, त्यावर जाऊन आपला जो फॉन्ट हवा आहे तो आपण इथून घेऊ शकतो। सपोज एकापेक्षा जास्त सेल्सला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे तर एकापेक्षा जास्त सेल्स सिलेक्ट करायचे, त्यानंतर आपला जो फॉन्ट हवा आहे तो आपण इथून घेऊ शकतो। त्यानंतर इथे बोल्ड आहे, इटॅलिक आहे, अंडरलाईन आहे। इथे मी हा सेकंड वर्ड डिलीट करतो कारण आपला हा जो फर्स्ट वर्ड आहे तो आपल्याला पुढे यूज करायचा आहे बोल्ड करण्यासाठी। सपोज आता ही हेडिंग दिलेली आहे मी, किंवा मला हे 6, 7, 8, 9, 10 बोल्ड करायचं आहे, तर मी ते पूर्ण जे काही 5 कॉलम्स आहेत किंवा जे काही 5 आपले जे सेल्स आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, मग मी बीवर क्लिक करणार, इथे बोल्ड झालेलं आहे। सपोज मला हे जे लेटर्स आहेत हे मला इटॅलिक करायचे आहेत, ते मी सिलेक्ट केले, इटॅलिकवर क्लिक करणार, इटॅलिक झालेले आहेत। सपोज मला ह्या लेटर्सला अंडरलाईन द्यायची आहे, इथे क्लिक करून डिफरंट डिफरंट अंडरलाईन आहेत, सिंगल अंडरलाईन, डबल अंडरलाईन आपण देऊ शकतो। त्यानंतर आहे आपल्या इथे
फिल कलर आणि टेक्स्ट कलर। फिल कलर म्हणजे काय, तर ह्या सेलच्या बॅकग्राऊंडला येणार तो कलर। सपोज मला इथे 6th स्टँडर्डच्या सेलला इथे मला येलो कलर द्यायचा असेल तर मी इथून येलो कलर सिलेक्ट करणार। 7th स्टँडर्डच्या सेलला सिलेक्ट करून मी इथे दुसरा कलर देणार। सिमिलरली 8th स्टँडर्डला सिलेक्ट करून मी इथे मला पाहिजे तो कलर इथे सिलेक्ट करून ॲरोवर क्लिक करून मी देणार। सिमिलरली नेक्स्ट सेलला सिलेक्ट करून, सपोज जर डायरेक्ट मी ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर ह्या ऑप्शनच्या खाली जो इथे कलर आलेला दिसतो तोच त्या ठिकाणी येणार आहे। दुसरा कलर घ्यायचा असेल तर ॲरोवर क्लिक करूनच आपल्याला जायचं आहे आणि मग ॲरोवर क्लिक करूनच आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण सिलेक्ट करणार। त्यानंतर आहे इथे टेक्स्ट कलर किंवा फॉन्ट कलर। जो आपला फॉन्ट कलर द्यायचा आहे तो सेल आपण सिलेक्ट करायचा, एकापेक्षा जास्त सेल असतील तर ते जास्त सिलेक्ट करायचे। ॲरोवर क्लिक करून जो आपला फॉन्ट कलर द्यायचा आहे तो आपण सिलेक्ट करू शकतो, सिमिलरली मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर 2007 प्रमाणे। त्यानंतर इथे हे ऑप्शन्स एक्स्ट्रा आहेत अलाइनमेंटचे, हे आपण पाहूयात। अलाइनमेंट म्हणजे काय, तर सेंटरला आणण्यासाठी किंवा मिडलला आणण्यासाठी। आता आपण हे फर्स्ट जो कॉलममधील टेक्स्ट आहेत ते आपण फॉर्मॅट केलेले आहेत तर त्यांना आपण रीफॉर्मॅट करूया, नो फिल करूया आणि तेच आपण या ठिकाणी फॉर्मॅट करून पाहणार आहोत। पहा इथे आपलं अलाइनमेंट आहे टॉप अलाइन, मिडल अलाइन, बॉटम अलाइन, लेफ्ट अलाइन, सेंटर अलाइन, राईट अलाइन। पहा या ठिकाणी मी सेल जो आहे कॉलम्स रो जे आहे ती थोडी इन्क्रीज करतो जेणेकरून आपल्याला फॉर्मॅट समजण्यासाठी इथे ॲरोवर क्लिक करून आपण इन्क्रीज करू शकतो। इन्क्रीज केलेली आहे मी 6th स्टँडर्डवर सेल जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी मी टॉप अलाइनवर सिलेक्ट करतो। टॉप अलाइन सिलेक्ट केल्यानंतर पहा आपला 6th लेटर वर गेलेला आहे। सिमिलरली 7 सिलेक्ट करतो मी, 7 सिलेक्ट करून त्याला मी मिडल देतो, मिडल दिलं तर तो मिडलमध्ये आलेला आहे आणि 8 सिलेक्ट करून त्याला बॉटम देतो तो ऑलरेडी बॉटमवरच आहे म्हणून तो चेंज होत नाही। हे झालं टॉप मिडल आणि बॉटम, टॉप मिडल आणि बॉटम। सिमिलरली याचप्रमाणे लेफ्ट सेंटर राईट पण आहे, तर आपण लेफ्ट पाहूया। बाजूला दुसरा कॉलम आहे आपलं जेणेकरून डिफरंट आपला कळेल डिफरन्स काय दोघांमध्ये, तर ह्या फर्स्ट सेलला मी सिलेक्ट करतो त्याला मी लेफ्ट देतोय, थोडा मी सेल जो साईज आहे कॉलम विड्थ वाढवतो जेणेकरून फॉर्मॅटिंग समजण्यासाठी। हा ऑलरेडी लेफ्ट साईडला आहे म्हणून या ठिकाणी आपलं काही चेंज झालेलं नाही आहे। मी सेकंड सेल सिलेक्ट करतो त्याला राईट देतोय आणि मी थर्ड सेल सिलेक्ट करून त्याला सेंटर देतो। ठीक आहे, पहा या ठिकाणी अलाइनमेंट कशाप्रकारे चेंज होते। सपोज आपल्याला एकाच सेलला डिफरंट डिफरंट द्यायचे आहेत, ऑलरेडी टॉप आहे मला सेंटर पण द्यायचं आहे किंवा राईट पण द्यायचं आहे, तर आपण देऊ शकतो त्या ठिकाणी टॉप आणि राईट ऑप्शन येईल किंवा टॉप आणि लेफ्ट जो काय असेल तो टॉप आणि सेंटर पण येईल। त्यानंतर बॉटम आणि सेंटर, बॉटमच्या सेंटरला घेऊ शकतो, मिडलला घेऊ शकतो, पाहिजे ते ऑप्शनतून सिलेक्ट करू शकतो आपण। सपोज मिडलला हवा आहे तर मिडलला आलं, पण सेंटरमध्ये पण पाहिजे व सर्वच्या सर्व इथे सेंटरमध्ये आलेला आहे। त्यानंतर इथे आहेत ओरिएंटेशन। सपोज हे जे लेटर्स आहेत ते आपल्या एका सेलमध्ये राहत नसतील तर आपण ओरिएंटेशन क्रॉस पण घेऊ शकतो। पहा या ठिकाणी अँगल काउंटर क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, व्हर्टिकल आपल्या पाहिजे त्याप्रमाणे आहे। आपण प्रत्येक सेलला डिफरंट डिफरंट फॉर्मॅट करून पाहूया। पहिला सेल सिलेक्ट केला त्याला मी फर्स्ट ऑप्शन घेतो अँगल काउंटर क्लॉकवाईज। पहा हा कशाप्रकारे चेंज झालेला आहे, इथे आपला वर्डिंग थोडा मोठा आहे पण आपला फॉर्मॅटिंग समजणार नाही। ठीक आहे, आपण दुसऱ्या सेलवर करून पाहूया। हा सेल आहे आपला इथे फर्स्ट ऑप्शन केला काउंटर क्लॉकवाईज, पहा या ठिकाणी थोडा क्रॉस झालेला आहे। सेकंड ऑप्शन, सेकंड सेलला आपण सेकंड ऑप्शन घेऊया, पहा या ठिकाणी फॉर्मॅटिंग कशी झालेली आहे। थर्ड सेलला आपण थर्ड ऑप्शन घेऊया व्हर्टिकल, इथे लेटर्स जास्त आहेत म्हणून आपल्याला कळणार नाही, तर आपण ह्याला फॉर्मॅट करू पाहूया व्हर्टिकल 7TH इथे येणार आहे। पहा इथे दिसते आपल्याला। त्यानंतर आहे नेक्स्ट, इथे आहे व्हर्टिकल, मग रोटेट टेक्स्ट, टेक्स्टला रोटेट करण्यासाठी इथे गेलेला आहे। सेकंड ऑप्शन आहे रोटेट टेक्स्ट डाऊन, हा दुसरीकडे देण्यासाठी आपण पुन्हा त्याच सेलला करूया, या ठिकाणी आहे।
रोटेट टेक्स्ट अपवर्ड म्हणजे इथून स्टार्ट होईल आणि डाऊन म्हणजे अपपासून स्टार्ट होणार आहे. त्यानंतर आहे आपला फॉर्मॅट सेल अलाइनमेंट. आपल्याला दुसऱ्या सेल दुसरे फॉर्मॅटिंग घ्यायचे असेल तर आपण इथून चेंज करू शकतो. बाय डिफॉल्ट आपल्याला इथे इथे 1 2 3 4 5 फॉर्मॅटिंग्स दिलेले आहेत. त्यानंतर आहे आपला रॅप टेक्स्ट आणि मर्ज टेक्स्ट. रॅप टेक्स्ट म्हणजे काय तर पहा, इथे रॅप टेक्स्टच्या ऑप्शनवर आपण माउस पॉइंटर आणलेला आहे तर आपल्याला खाली पाहायला मिळेल का मेक ऑल कंटेंट विजिबल विद इन अ सेल बाय डिस्प्लेइंग इट ऑन मल्टिपल लाईन्स. जर आपली लाईन्स खूप मोठी असेल तर आपल्याला ती एकाच सेलमध्ये दाखवायची असेल तर आपण रॅप टेक्स्ट करू शकतो. सपोज आता इथे हा दो हा वर्ड आहे, हा दुसऱ्या सेलमध्ये जाताना दिसतोय, तर आपल्या एकाच आणचा असेल तर आपण तो मी सिलेक्ट केलेला आहे सेल आणि रॅप टेक्स्टवर क्लिक करतोय. पहा एकाच सेलमध्ये तो आलेला आहे. पुन्हा आपल्याला बाय डिफॉल्ट आणायचा आहे, पुन्हा सिलेक्ट करणार. हा आहे रॅप टेक्स्ट. त्यानंतर मर्ज अँड सेंटर. एक सेंटेन्स आहे किंवा एक वर्ड आहे, एकापेक्षा जास्त सेलमध्ये मर्ज करून आपल्याला हेडिंग द्यायचं आहे, तर ज्या जेवढ्या सेलमध्ये आपल्याला सेंटरला आणायचा आहे तो तेवढे सेल सिलेक्ट करायचे, मग मर्ज आणि सेंटर करायचा. तो जो लेटर आहे तो आपला इथे टोटल 1 2 3 4 5 6 सेल्स होते, पूर्ण एका सेलमध्ये आपल्याला डिस्प्ले होणार आहे. त्या मर्ज आणि सेंटरमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, आपण ते ऑप्शन इथून सिलेक्ट करू शकतो, पण इथे आपण नॉर्मली फर्स्ट ऑप्शनच आपल्याला यूजफुल आहे. त्यानंतर बाकीचे इथे जे ऑप्शन नॉर्मली आपले जनरल, हा जनरल ऑप्शन हा जो आहे आपले जे सेलमध्ये व्हॅल्यू आहे ती काय आहे, जनरल नंबर्स आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत, नंबर आहे, डेट आहे, पर्सेंटेज आहे, त्याप्रमाणे इथे ते आपल्याला येणार आहे. त्यानंतर इतर फॉर्मॅटिंग्स आहेत ते एवढे आपण यूज नाही करत. त्यानंतर इथे ऑटोसम म्हणजेच काय तर फॉर्म्युलाज जो आहेत, फॉर्म्युलाज जे आहेत ते आपण यूज कशाप्रकारे करायचे आहेत, हे मोस्टली रिझल्ट बनवण्यासाठी आणि मॅथमॅटिकलसाठी यूज होतो. ह्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, ती बनवल्यानंतर तुम्हाला लवकरच लवकर मिळणार आहे, किंवा तुम्हाला त्याआधी पाहायचे असेल तर तुम्ही यूट्यूबवर दुसरा व्हिडिओ सर्च करून पाहू शकता. आणि इतरही इथे ऑप्शन्स आहेत, मोस्टली आपण हे यूज नाही करत. आपल्याकडे कीबोर्डवर बॅकस्पेस आहे, डिलीट ऑप्शन आहे, ते आपण यूज करतो. आणि हे सॉर्ट आणि फिल्टर सॉर्टिंग करण्यासाठी आहे, फाईन करण्यासाठी आहे. सिमिलरली हे दोन्ही ऑप्शन मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर 2007 प्रमाणेच आहेत. त्यानंतर आहे आपला इन्सर्ट ऑप्शन. सिमिलरली टेबल, पिक्चर, क्लिपार्ट, शेप, स्मार्ट आर्ट हे काय आहेत तर आपले मायक्रोसॉफ्ट वर्डप्रमाणे आहेत. सिम्बॉल पण आहे, वर्ड आर्ट पण आहे, टेक्स्टबॉक्स पण आहे, हेडर फुटर जे आहे हे मायक्रोसॉफ्ट वर्डप्रमाणे आहेत. इथे एक्स्ट्रा काय आहेत तर पायवट टेबल, कॉलम, लाईन, पायचार्ट, बार, एरिया, स्केटलर, अदर चार्ट्स आपल्या समोर दिसत आहे त्याचप्रमाणे आपल्या इथे काही आणायचं असेल तर आपण त्या ऑप्शन्सचा यूज करू शकतो. आपण एखादा ऑप्शन्स पाहूया, सपोज पायवट टेबल आहे. पायवट टेबलवर क्लिक करतो आहे तर जो ऑलरेडी आपण टाईप केलेला आहे तो आपला पायवट टेबलमध्ये कन्वर्ट करायला घेतो आहे. म्हणजेच काय तर आपला एक पार्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे तो इथे दाखवण्यासाठी. मग या ठिकाणी पायवट टेबलचं नाव येणार आहे आणि पायवट टेबलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे आपला टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा अशाप्रमाणे दिसणार आहे. म्हणजेच काय तर ऑटो फॉर्मॅटिंग आहे. नको असेल तर आपण क्लोजवर क्लिक करूया किंवा कीबोर्डवरून कंट्रोल सेट करूया. त्यानंतर आहे इथे कॉलम. पहा इथे आपण कॉलम घेऊ शकतो फॉर्मॅटिंगसाठी. इथे लाईन्स आहेत, इथे पायचार्ट आहे, बार आहे, एरिया आहे, स्क्लेटर आहे आणि अदर चार्ट्स आहेत. जे आपले जॉमेट्रीचे चार्ट्स आहेत ते सर्व आपण इथून घेऊ शकतो. आपल्याला पाहिजे तर आपण इथे सिलेक्ट करून पाहू शकतो. इथे आपला चार्ट येणार आहे. चार्ट यायला थोडा वेळ लागतो. हा चार्ट एरिया आहे. त्यानंतर चार्ट एरिया आल्यानंतर ह्या एरियामध्ये पहा इथे आपला डिझाईन, लेआउट आणि फॉर्मॅट टॅब एक्स्ट्रा आहेत. हे कधी जेव्हा आपण एखादा इमेज घेतो किंवा चार्ट घेतो त्यावेळेला हे टॅब एक्स्ट्रा आलेले असतात. हे कशासाठी आहेत तर जो घेतलेला भाग आहे तो एडिट करण्यासाठी. इथे आपल्याला कोणता चार्ट पाहिजे तो आपण इथे घेऊ शकतो आणि इथून आपण डेटा सिलेक्ट करून तो नंतर ॲड होणार आहे. इथे सर्व ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे सिलेक्ट डेटा आपण डेटा इन्सर्ट करू शकतो जेणेकरून आपला चार्ट तिथे येणार आहे. लेआउट, इथून लेआउट सिलेक्ट करायचं आहे. शेप कसा पाहिजे तो आपण शेप ड्रॉ करू शकतो.
शेप पण इथून घेऊ शकतो आपण. आपल्याला चार्ट हवा आहे त्यामुळे आपण शेप इथून कट करतोय. चार्ट टूल चार्ट डिझाईन इथून करायची, आपल्याला पाहिजे तो चार्ट आपण घेऊ शकतो. इथे चार्ट लेआउट्स इथे आपल्याला दिलेले आहेत. डिझाईन सिलेक्ट केल्यानंतर आपण चार्ट लेआउट घेऊ शकतो. सिलेक्ट डेटा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, कॉलम इथून सिलेक्ट करून घ्यायचे ते आपल्या डेटामध्ये, आणि ओके केल्यानंतर आपला इथे चार्ट रेडी होणार आहे. चार्ट आपण चेंज केला तर त्याप्रमाणे तो चेंजही होणार आहे, फॉर्मॅटिंग पण चेंज होणार आहे. आता इथे आपण जास्त काही डेटा घेतला नाही म्हणून आपला जो फॉर्मॅट आहे तो थोडा वेगळा आलेला आहे, ठीक आहे. जर आपण व्यवस्थित टॅब्लर फॉर्मवर डेटा टाईप केला तर आपला चार्ट पण त्याप्रमाणे इथे येणार आहे. त्यानंतर आहे इथे इतर ऑप्शन्स आहेत, पाय चार्ट्स वगैरे आहेत. इथे आपण पाय चार्ट्स घेऊ शकतो, पण आपल्याकडे कोणत्याच प्रकारचा डेटा आपण टाईप केलेला नाही आहे त्यामुळे आपला पाय चार्ट इथे डिस्प्ले होणार नाही आहे. आपण जर डेटा टाईप केला तर आपण इथे आपला पाय चार्ट डिस्प्ले होणार आहे. ह्यासाठी पण तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. त्यासाठी खूप आपल्याला वेळ जाणार आहे, पण आपण इथे बेसिक व्हिडिओज पाहत आहोत. आणि हे सर्व कसे ऑप्शन्स यूज करायचे यासाठी आपल्या चॅनल थ्रूसुद्धा एक व्हिडिओ येणार आहे. ते व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट होईल, तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. पण त्याआधी तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही त्या दुसऱ्या चॅनलवर सर्च करून किंवा यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता. आपल्या चॅनल थ्रू त्या व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या लवकरच नोटिफिकेशनमध्ये त्या येणार आहेत. इथे जो डेटा आहे, डेटा इथे मोस्टली काय असतो तर पर्सेंटेजमध्ये असतो, काही एरियांची नावं वगैरे असतात. तर त्याप्रमाणे आपण जेव्हा घेणार तो ऑटोमॅटिकली इथे चार्ट येणार आहे. आपल्याला ड्रॉ करायची किंवा घ्यायची गरज नाही आहे, फक्त इथे आपण फॉर्मॅट चेंज करू शकतो, त्याप्रमाणे तो आपला चार्ट इथे येणार आहे. मोर चार्टवरून आपण मोर चार्ट घेऊ शकतो. चार्टचा आपला शेप वगैरे चेंज करायचा असेल तर आपण इथून चेंज करू शकतो. पहा इथे शेप चेंज झालेला आहे, पण तो येणार कधी, आपण जेव्हा डेटा ह्या वरच्या टेबल जो आपण सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये आपण काहीतरी डेटा इन्सर्ट करणार जो आपण चार्टमध्ये दिलेला आहे, त्याशिवाय तो येणार नाही आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये. पुढील जे काही आपले टूल्स आहेत, पुढील आपले जे काही आपले मेनू आहेत, ते आपण त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया.